नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या 166व्या वर्धापन दिनानिमित्त विजय देवधर यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार आणि बाळासाहेब जोशी यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या 166व्या वर्धापन दिनानिमित्त विजय देवधर यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार तर बाळासाहेब जोशी यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमात विजय देवधर यांना आदर्श ग्रंथपाल पुरस्कार, बाळासाहेब जोशी यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, रामभाऊ नगरकर यांच्या संत सुभाषित कोश ग्रंथा संत वाङ्मय विषयक ग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष माधव सोमण, उपाध्यक्ष शरदचंद्र ठकार, सहकार्यवाह अनिल देऊरकर, सुबोध मुतालिक, अरविंद रानडे आदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी भगवी निषेध फेरी काढली. भगवा दहशतवाद व हिंदू आतंकवाद असे वक्तव्य करून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशातील 100 कोटी हिंदूंचा अवमान केला आहे. त्यांचीच री ओढत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनीही राष्ट्रप्रेमी हिंदू संस्था आणि संघटनांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज भगवा निषेध फेरी काढली. जनजागृती समिती, शिवसेना, भाजप, युमो, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, अभिनव भारत, हिंदू महासभा, हिंदू राष्ट्रसेना, सनातन संस्था, समस्त हिंदू आघाडी आदी हिंदुत्ववादी संस्था संघटना यात सहभागी झाल्या होत्या. हिंदू राष्ट्रसेनेचे धनंजय देसाई, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट, पालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते श्याम देशपांडे, भाजपचे अनिल शिरोळे, भाजप युमोचे गणेश घोष, हिंदू महासभेचे गजानन नेरकर आदी सहभागी झाले होते. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गजानन नेरकर, शरद शहा यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करून फेरीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय तू हिंदू राष्ट्र अशा घोषणा देत फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता तुकाराम पादुका चौक मार्गे संभाजी उद्यान येथे फेरीची सांगता झाली. राज्यात लूटमार करणारी गुजरातची छरा गँग अखेर जेरबंद करण्यात आली. तुमच्या अंगावर घाण पडली आहे, अहो तुमच्या नोटा खाली पडल्या आहेत अशी बतावणी करणाऱ्या आणि मोटारीच्या काचा फोडून त्यातील ऐवज लांबवणाऱ्या गुजरातच्या छर्रा गँगसह मोरक्यासह 5 जणांना गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने आज जेरबंद केले. सर्वजण अहमदाबाद गुजरात येथील राहणारे आहेत. या टोळीकडून मोटार दुचाकी, 12.5 लाखांची रोकड, चांदीची भांडी आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 38 लाखांचा ऐवज जप्त केला. शहरात गेले महिनाभर धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज हातोहात या टोळीने लांबविला होता.
या प्रकरणी छरा गँगचा मोरक्या पंकज जवाहर माचेकर, विपुल पूनम गारंगे, मनोज उर्फ मनीष कन्हैयालाल सेवानी, राजू कमोरिया गागडेकर, निलेश फतोया भोगेकर, जगदीश अनुसिंग राठोड, छारा नगर फ्री कॉलनी अहमदाबाद अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात बतावणी करून रोकड लांबविणे, मोटारीच्या काचा फोडून त्यातील किमतीऐवज लंपास करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात अशा प्रकारचे 20 गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिटतील महत्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानुसार सकाळी 10:15 सुमारास निगडीतील प्राधिकरण परिसरात सापळा रचून या टोळीला मोटार आणि लाखो रुपयांच्या ऐवजासह जेरबंद करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके, उपायुक्त राजेश बनसोडे, सहाय्यक आयुक्त राजेश भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहाय्यक निरीक्षक जलिंदर तांदळे, अरुण सुर्वे, हवालदार अशोक भोसले, जितेंद्र अभंगराव, गुंचिलन रंगम, महेंद्र पवार, शशिकांत शिंदे, संजय गवारे, भरत उदाळे, राजू काकडे, राजेंद्र मोरे, राजेंद्र शिंदे, काळूराम रेणुसे, अशोक गायकवाड, विवेकानंद सपकाळे, धनंजय चव्हाण, सुजित पवार, नागनाथ लकडे, असलम अत्तार आणि प्रतीक लहीगुडे आदींनी ही कामगिरी केली. अहमदाबाद गुजरात येथील एक बॅग लिफ्टिंग करणारी टोळी पकडली. या टोळीचा प्रमुख सूत्रधार आहे पंकज जवाहर माचरेकर. हा 31 वर्षे वयाचा तरुण आहे. हा राहतो कुबेरनगर छरानगर अहमदाबाद. या गुन्हेगारानं पूर्वीसुद्धा पुणे शहरामध्ये 2010 साली जवळपास 40 पेक्षा जास्त गुन्हे केलेले. क्राईम ब्रँच युनिट 3 आज सकाळी सापळा लावला होता पिंपरी चिंचवड परिसरामध्ये. PCP कॉलेज चौक प्राधिकरण निगडी या ठिकाणी सापळा लावला होता. या ठिकाणी त्यांना एक झायलो गाडी आणि 2 मोटरसायकल समवेत हे 6 लोकांची गँग मिळालेली. त्यामध्ये पंकज जवाहर माचरेकर, विपुल पूनम गारगे, मनोज उर्फ मनीष कन्हैयालाल सेवानी, राजू कमिटिया गागडेकर, निलेश पतिया भोगेकर, जगदीश अनुसिंग राठोड हे 6 जण मिळून आलेले. शिक्षणातून वैचारिक नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. पुणे विद्यापीठाच्या 64व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, माजी खासदार यशवंतराव गडाख, सामाजिक कार्यकर्ते विलास वाघ, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ग्रामस्वच्छता चळवळीतील कार्यकर्त्या नलिनी नावरेकर यांना डॉ. माशेलकर यांच्या हस्ते जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. सदानंद मोरे, डॉ. सरोज घासक डबी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. दिलीप ढवळे आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले, पूर्वेकडील ऑक्सफर्ड अशी ओळख पुसून आता पुणे विद्यापीठाने जागतिक शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला पाहिजे. तसेच शिक्षणातून वैचारिक नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी विद्यापीठाने पेलली पाहिजे. भारत ही केवळ विद्वान निर्माण करणारी भूमी राहिलेली नाही. येथील संधीमुळे परदेशात गेलेली आपली गुणवान तरुण मायदेशी परतत आहेत. भारतात पूर्वी शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. भविष्यात सर्जनशीलतेवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे. शिक्षण म्हणजे भविष्य हेच समीकरण दृढ होत असून हे भविष्य आणि वैचारिक नेतृत्व विद्यापीठांनी घडविले पाहिजे. डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, डॉ. माशेलकरांनी मला विचारले की एवढे पुरस्कार मिळाले आता घरात ठेवायला जागा आहे का. त्यामुळेच पुरस्कारदात्यांना माझी विनंती आहे की हार्ड कॉपी नको, आता सॉफ्ट कॉपीज द्या. कारण शिक्षक हे विद्यार्थी घडवत आहेत आणि विद्यार्थी हे आपला पुढचा भारत घडवणार आहे. सो यू आर क्रिएटिंग द क्रिएटर्स ऑफ द फ्युचर ऑफ इंडिया. आई मीन यू आर सेलिब्रेटिंग देम. परवा काय झालं जयंत, की काहीतरी चर्चा झाली होती की what is the most powerful equation atapariyant and simplest but most powerful. Mukku tiri madale Newton's second law is F equal to ma, force equal to mass into acceleration. To dusra ek scientist sudha to manal nahi, it is E equal to mc square, Einstein's. To jan mi kay matlo hote ka he matlo he kahi nahi anki aplyala sangta yetil matlo most important equation is E equal to F. आता आपण म्हणाल ई म्हणजे काय आणि एफ म्हणजे काय. ओ ई म्हणजे एज्युकेशन आणि एफ म्हणजे फ्युचर. एज्युकेशन इक्वल टू फ्युचर. नो एज्युकेशन नो फ्युचर.
कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या वतीने डॉक्टर अनघा केसकर लिखित उषापित या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी कुलकर्णी अभ्यंकर कादंबरीचे नायक अंजंडे उपस्थित होते. माझ्या आयुष्याविषयी कोणी लिहिलं असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. कुष्ठरोग म्हटलं की लोकांची नजर कशी होते ते मी अनुभवलं आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये माझं आयुष्य घडलं पण मी भूतका कधीच विसरणार नाही असे अंजंडे म्हणाले. माधुरी तळवळकर म्हणाल्या की उत्तम जमलेली अशी ही 300 पृष्ठांची परंतु शेवटपर्यंत वाचकाला खिळून ठेवणारी अशी कादंबरी आहे. तसेच अतिशय वेगळ्या विषयावर सखोल संशोधन करून ही एक आशावादी रोचक संग्राह्य लेखनाचा पर्यायी वाचकांसमोर अनघा केसकरांनी मांडला आहे. अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर माधवी वैद्य अतिशय सोप्या भाषेत असे म्हणाल्या की वेदनेचे पुलपाखरू होऊ शकतं हे दर्शवणारी ही कादंबरी असून या रुग्णाच्या संघर्षाचं अतिशय संवेदनशील आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेलं हे लेखन आहे असेही वैद्य म्हणाले. महिलांवरील अत्याचाराविरोधात सम्यक संवाद आणि संसाधन केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. हिंसामुक्त जीवन जगणे हा सर्व स्त्रियांचा अधिकार आहे. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत अशा विविध घोषणा देत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते फर्ग्युसन रस्त्यावर दुपारच्या सुमारास एकत्र जमले. स्त्रियांवरील वाढते अत्याचार थांबलेच पाहिजेत या संदर्भात जनजागृती करण्यासाठी या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. गरवारे सर्कलपासून या मानवी साखळीला सुरुवात झाली. इव एन्सलर यांनी स्त्रियांवरील अत्याचाराविरोधी सुरू केलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज या मानवी साखळीचे आयोजन केले होते. या मोहिमेत कर्वे समाजसेवा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, बीजे मेडिकल कॉलेज अशा विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता मुकाट बसून चालायचं नाही, हिंसेला घाबरून लपायचं नाही, महिलांकडे बघण्याची मानसिकता बदला अशा घोषणांचे फलक हातात घेत हिंसाचाराच्या विरोधात आज तरुणाईचा एल्गार गरजला. याबाबत बोलताना प्रीत मंजुषा म्हणाली, 1 बिलियन रायझिंग या मोहिमे अंतर्गत महिला अत्याचाराविरोधी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलो आहे. या वेळेला या रस्त्यांना, या बाजारांना आणि नजरांना आम्ही घाबरत नाही, हे निर्धास्त नाचून गाऊन दाखवणार आहोत. पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त उलटापुलटा सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर महापौर वैशाली बनकर यांनी आयुक्त वसंत मोरे, अरविंद शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्तांची भूमिका बजावली, तर आयुक्त महेश पाठक महापौरांच्या खुर्चीवर बसले होते. सुमारे 1.25 तास चाललेल्या अधिकारी नगरसेवकांमधील जुगलबंदीमुळे प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या कर्मचारी नागरिकांची चांगली करमणूक झाली. शहरात पाणी कपात लागू झाल्याने 2 ऐवजी 1 वेळच पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे मंगळग्रहावरील पाणी साठ्यावर नगरसेवकांचा डोळा गेला आहे. तेथील पाणी पुण्याला द्यावे अशी मागणी करत या सभेत गोंधळ घातला. पालिकेचे अतिरिक्त अभियंता विवेक खरवडकर यांनी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांची भूमिका करत शनिवार सदाशिव नारायण पेठेत 2 वेळा पाणी द्या, संध्याकाळी पाणी येत नसल्याने संध्या करता येत नाही, त्यामुळे पुण्याच्या परंपरेला धक्का लागत आहे, जादा पाण्यासाठी मंगळावरील पाणी पुण्याला मिळावे यासाठी नासाकडे प्रस्ताव पाठवण्याची केल्याने सभागृहात हास्यकल्लोळ झाला. या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा देत महापौर महेश पाठक यांच्या बायस पुढे हातात फलक घेऊन आंदोलन करून खऱ्या सर्वसाधारण सभेतील गोंधळाची आठवण करून दिली. मंगळावरील पाण्यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना शिष्टमंडळ भेटून मागणी करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त वैशाली बनकर यांनी दिले. शहरातील विकास कामे झाल्याने शिल्लक तरतूद नगरसेवकांच्या खात्यात जमा केली जाईल. बांधकाम परवानगीसाठी नगरसेवकांच्या एनओसीची सक्ती असे नगरसेवकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले. तर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण मिळकत कर माफ करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. काय चाललंय सगळे आपण सतत बोलताय. मी पण सगळं काम चालू नाही ठेवणार आहे.